आजच्या काळात गणेशोत्सव सण साजरा करण्याची परंपरा तरुणांनी बदलून टाकली आहे. गणेशोत्सवात टॉलबी लावून गाण्याच्या तालावर विभस्त्र नाच करत मिरवणुका काढून संस्कृतीच्या विरोधात जाऊन उत्सव साजरे होत आहेत. मात्र मिरजेतील लक्ष्मी मार्केट येथील गणेशोत्सव मंडळाने आपल्या 75व्या वर्षी गणेशोत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करत सामाजिक बांधिलकी जपली आहे. गेल्या 74 वर्षांपासून या मंडळाच्या वतीने शहरातील लक्ष्मी मार्केटसमोर असणाऱ्या महात्मा गांधी उद्यानात गणेशाची मूर्ती स्थापन करून ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून आपला उत्सव साजरा करत होते. मात्र यावर्षी या मंडळाचा 75वा गणेशमहोत्सव वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. यावर्षी गोळा झालेल्या वर्गणीतून गणेश मूर्ती स्थापन न करता तसेच मिरवणुकीवरील होणारा खर्च वाचवून त्या पैशातून आरोग्य पर्यावरण प्रदूषणासाठी यासाठी हा खर्च करण्यात येणार आहे. या मंडळाने एक पाऊल परिवर्तनाच्या दिशेने टाकत हा धाडसी निर्णय घेतला आहे. मिरजकर व्यापाऱ्यांच्या अखंड सहकार्यातून गेली 75 वर्षे अव्याहतपणे लक्ष्मी मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या वतीने उत्सव साजरा केला, पण यावर्षी या गणेशोत्सवाचे स्वरूप बदलून ते सामाजिक सेवेत परिवर्तित करण्यात आले आहे. गणेशाची मूर्ती स्थापन न करता सुद्धा गणेशोत्सव साजरा करता येतो हे या मंडळाने सिद्ध करून दाखवले आहे. आपली संस्कृती टिकवायची असेल तर उत्सवाचे स्वरूप बदलणे गरजेचे आहे या मंडळाने सिद्ध करून दाखवले आहे. या उपक्रमाला मंडळाचे सदस्य विराज कोकणे, अभय गोगटे, अनिल पवार, महादेव फुटाणे, अजित कोपर्डे, राजू पाडियार, बाळासाहेब सलगरे, सुरेश घोडके, धीरेन शहा, गणेश हरताळे, सहदेव कोरे, राजू रजपूत, सुनील कुंबोजे यांनी सहभागी होत हा सामाजिक उपक्रम साजरा केला आहे. सामान्य कुटुंबातील व्यक्तीला जिल्हा नियोजन समितीच्या सदस्यपदी बसवले तर त्यांच्याच आशीर्वादाने आणि जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेशभाऊ काळे यांच्या माध्यमातून दलित वस्ती सुधारमधून भरघोस निधी दिल्याबाबत पालकमंत्री सुरेशभाऊ काळे यांचे आभार सुद्धा मानले. 75 वर्षापासून आम्ही मिरजेमध्ये लक्ष्मी मार्केट परिसरात लक्ष्मी मार्केट गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून गणेशोत्सव साजरा करत होतो. गेल्या काही दिवसापासून आमच्या सर्व व्यापाऱ्यांच्या मनात काही गोष्टी येत होत्या आणि त्याचंच रूपांतर आम्ही विचारविनिमय करून आम्ही आमच्या 75 वर्ष झाल्यानंतर या लक्ष्मी मार्केट गणेशोत्सव मंडळ आम्ही इथं उत्सव साजरा न करता आम्ही जे देणगीदार आहेत आमचे व्यापारी त्या देणगीतून पर्यावरण प्रदूषण सामाजिक काम आणि आरोग्य या सगळ्याचा विचार करून आम्ही या वर्षीपासून गणेश मूर्ती किंवा बाकीच्या गोष्टी न करता गणेश उत्सव साजरा न करता या येणाऱ्या देणगीतून आम्ही सामाजिक काम आरोग्याचं काम आणि शैक्षणिक काम करायचं आम्ही ठरवलेलं आहे. आणि आत्तापर्यंत ज्या पद्धतीनं 75 वर्ष जसा उत्सव साजरा केला तसाच हा वेगळ्या प्रकारे गणेश उत्सव आम्ही आता साजरा करायचं ठरवलेलं आहे करतोय. आज जे काय गणेश उत्सवाचं स्वरूप आलेलं आहे या स्वरूपाकडे बघितल्यानंतर असं वाटतंय की कुठंतरी या उत्सवाच्या माध्यमातून जे काय चाललेलं आहे ते थांबलं पाहिजे आणि याला योग्य सामाजिक काहीतरी कामाला सुरुवात या युवकांनी आणि लोकांनी केलं पाहिजे. आणि लोकांच्याकडून अपेक्षा ठेवण्यापेक्षा आम्हीच आमच्या मंडळाच्या माध्यमातून आम्ही समाजासमोर एक परिवर्तनाचं पाऊल म्हणून आम्ही उचललेलं आहे. आणि या वर्षीपासून लक्ष्मी मार्केट गणेश उत्सव साजरा न करता येणाऱ्या देणगीतून पर्यावरणाचं आरोग्यदायी आणि शैक्षणिक कामास आम्ही इथून सुरुवात करत आहोत आणि असाच उपक्रम सर्व मंडळांनी करावा हीच अपेक्षा. जय जय महाराष्ट्र.